अ सौरभ जगताप यांच्यासाठी सत्यवान गोंधळी बरोबर का यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं जे पारितोषिक आहे दादा देशमुख पहिला 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 चेंडू सुरज घौरप मिडप फोडतो चेंडू स्वराज सीमारेषा पार चौकार साऱ्या गगनात ललकार मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दनदनित चौकार चालू असलेला सामना आपण मैदानावरती पाहतो स्वराज्य चौथ्या क्रमांकाची मॅच आपण इथे पाहत आहोत आणि या चौथ्या क्रमांकामध्ये मात्र आता पाहणं संतोष शेठ नागवडे इलेव्हना संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रीगोंद इंडियन्स अशी लढत आपल्याला इथे मैदान शह मध्ये पाहायला मिळते पहिल्याच चेंडूवरती चौकार आलेला आहे श्रीगोंद इंडियन्स वा यावेळेस सूरज घोलोपने पाठीमागे जिथून सामना सोडला होता ना पुन्हा एकदा तिथून सुरुवात केली चिंडू सी मा रे शे पार चौकार श्रीगोंदा इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे एका बाजूला जर आपण पाहिलं इथे संतोष नागवडे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ असेल तर दुसऱ्या बाजूनं मात्र आपण इथं पाहिलं निखिल मॅचकडे आपण जातो संतोष शेट नागवडे इलेवन हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण स्रिगंदा इंडियन्स अर्थात दा दादा सिद्धनकर साहेब मयूरदादा शेलार साहेब संदीप गांजुरे साहेब आणि दादा साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ आपण तिथे मैदानावरती पाहतो तर संतोष शेठ नागवडे यांच्या मालकीचा असा संघ आहे यावेळेस पुढेहून सरसवण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय तुषार जाधव उभा आहे तिथे पाठीमागे क्षेत्रक्षक हो चंडूवरती आलेला आहे घेतली गेलेली एकदा आजच्या दिवसातल्या चौथ्या क्रमांकाच्या मॅचकडे आपण मैदानावरती जात आहोत त्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलेला आहे एका षटकाच्या समाप्तीअंतर धावपालकवर्ती आदरणीय संतोष शेठ नागवडे पाटील यांच्या मालकीचा संतोष शेठ नागवडे इलेव्हन हा संघ बिनबात नऊ धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो आहे आपण जर पाहिले इथे बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील इथे सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहे दरम्यानच्या काळात आपण पाहतो युवा नेतृत्व आदरणीय सयाजीराव जगताप आदरणीय आकाशराव जगताप आणि आदरणीय निखिलदादा लगड साहेब हे तिन्ही मान्यवर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत श्रीगोंदा प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या दैदीपेमांग क्रीडा महोत्सवामध्ये करतो मनापासून स्वागत दरम्यानच्या काळात ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आदरणीय प्रत्येकदादा लष्करे साहेब मांडवगण कात्राबादवरनं खरं ते ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात आणि प्रत्येकदादा लष्करे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेमध्ये जे बॉल बॉईज आहे शशी उजागरे साहेब सुधीर काळेसाहेब आणि अमोल काळेसाहेब या तिन्ही मान्यवरांसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आले आणि माझ्या समालोचनासाठी देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक दादा लष्कर यांचा आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला दोन पावलं आणि सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळला एक खन फटका सूरज खोलोपचा तडाका साऱ्या गगनात ललकार मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दनदनित चौकार तेरा धावा धावपालका आपल्याला पाहायला मिळतोय सूरज सुरज खोल पाहतो एस पी एलचं जे पाच एडिशन झाले त्यापैकी मला वाटतं दोन मॅन ऑफ द सिरीज चार आपण पाहतो मला वाटतं एडिशन झाले ते आपलं पाचवं आहे ते चारपैकी दोन ऑफिज स्पर्धेचा तो मॅन ऑफ द सिरीज राहिलेला आहे आणि तो का राहिला हा योगायोग नाही तर त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो मैदानावरती दाखवून देतोय सामना पाहण्यासाठी दरम्यानच्या काळात उपस्थित होता आदरणीय संकेतदादा नलगे साहेब आणि आदरणीय दादा कोल्हे साहेब हे दोन्ही मानण्यावर सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहे वाह वाह सुंदर सुंदर फटका हाय आणि फटका असा धुआधार हा गेला षटकार हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार काय फटका खेळला टेनिस क्रिकेटच्या सौंदर्य दाखवणारा फुलावणारा हा फटका होता क्रिकेटमधली सर्वात सुरक्षित जागा आपण पाहतोय सूरज घोलोपणे या फटक्यासाठी त्यांनी निवड केली सहा धावा धापलक्यावरती पाहायला मिळतोय यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा यावर तुषार जाधव चेंडूवरती येथील दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती इथं पाहायला मिळणार आहे दोन धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे श्रीगोंधा इंडियन्स या संघासाठी हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे तीन सामने खेळले तीन सामन्यापैकी पहिल्या सामन्यामध्ये विजय नोंदवला त्यानंतर मात्र अक्षय नवले आणि कंपनीला पराभवाचे सातत्याने दोन धक्के बसले आता तुम्हाला जर पुन्हा एकदा ट्रॅकवरती यायचं असेल तर तुम्हाला एक चांगली कामगिरी करावी लागणार एकवीस धावा आहेत आणि ते एकवीस एकवीस धावा सूरज घोलोपच्या नावावरती आहे यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे इथे आपण पाहतोय मला वाटतं कपिल गरुड सर चेंडूवरती येथील एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे एका धाविनीशी स्कोअरकर पुढे जाणार आहे बावीस धावा आहे उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो संतोष नागवड इलेव्हन हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला श्रीगोंद इंडियन्स अशा दोन टेनिस क्रिकेटमधल्या तगड्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात विनोद तुपळे गोलंदाजी मार्कवरती आहेत यावेळी चुन आपण पाहतो बॅटच्या आतली एज तिथे मैदानावरती पाहायला मिळेल एक धाव आपल्याला इथे बैदानावरती पाहायला मिळणार आहे एका धावी निषेध पुढे सरकतो तेवीस धाव आहे आज दिवसभर सूर्यकांत पानसरे सरांनी मला वाटतं खूप सुंदर गुणलेखकाची भूमिका पार पाडलेली आहे मला वाटतं ते शिक्षक आहेत त्यामुळे तिथे चूक होईल असं अजिबात वाटत नाही कारण शिक्षकांनी जर चूक केली तर पाहायचं कोणाकडे खूप सुंदर खरंतर आपण पाहतो गुणलेखकाची भूमिका दिवसभर आपण पाहतो आमच्या सूर्यकांत पानसरे सरांनी खरंतर पार पाडलेली आहे सरांचं देखील मनापासून व्यक्त करूयात आपण यावेळेस परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सूरज घोलप आसमान दाखवतो विणत तो चेंडू आकाश मार्गाने शिफारशीच्या बाहेर षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार दोन षटकांचा खेळ संपला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती संतोष शेठ नागवडे इलेव्हन या संघाचा धावपलक जर आपण पाहिला एकोणतीस धावा धावफलकावरती आहे एक चांगली सुरुवात एक अफलातून सुरुवात आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत बॉलबॉईज विनंती असेल उजगरी साहेब काळेसाहेब शशिकांत उजागरे साहेब सुधीर दादा अमोल दादा विनंती असेल शशी सुधीर जिद्द असेल तिथून रिप्लाय द्या दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण इथे धावलका वरती पाहतो एकोणतीस धावा आहे सूरज दहा चेंडू खेळला अठ्ठावीस धावा आहेत अविनाश गजर मात्र एका धावावरती आहे प्रेक्षक तुमच्यापर्यंत तुम्हाला शक्य असेल तर तू चेंडू द्या धन्यवाद एकोणतीस धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पॉवर प्लेची दोन षटके इथे मैदानावरती संपलेली आहे आणि या पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये मात्र सूरज घोल अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे तिसऱ्या क्रमांका षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतो गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले इथे बाळासाहेब कोथिंबिरे यांच्या हातामध्ये चंड सोपवला गेलेला आहे पंधरा चौदा पॉईंट पन्नासचा खऱ्या आता प्रति षटकामध्ये धवफलक इथे पुढे गेलेला आहे रनडेट इथे मॅटर केलेला आहे हा रनडेट तुम्हाला थांबवा लागणार आहे पॉवर पलचा शेवटच्या षटकाची धुरा बाळासाहेब कोथिंबिरे यांच्याकडे आहे गती परिवर्तन हा चेंडू मला वाटतं सातत्याने आपण मैदानावरती पाहिलेला आहे सिमेंट फिकटवरती तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता अ गोलंदाज मला वाटतं प्रवीण सर आपण जर पाहिलं वाचण्याच्या चान्सेस खूप कमी असतात तुमच्याकडे व्हेरिएशन असले पाहिजे दोन तीन प्रकारचे चेंडू तुमच्याकडे असले पाहिजे तुम्ही सरळ हाताने जर गोलंदाजे केली तर मग मात्र तुम्हाला बॅटर दिवसभर सीमारेषा दाखवतील तुमच्याकडे गती परिवर्तन वाईड ऑरकर दोन तीन पद्धतीचे चेंडू तुमच्याकडे असले पाहिजे एक चांगला चेंडू बाळासाहेब कोथिंबिरिय यांच्या माध्यमातून आहे रिवर्स फुलचा फटका पुन्हा एकदा खेळायचा सूरज गोलफला बोलावं लागेल नोस्टॅकवर कारण एक मोमेंटम इथे नक्कीच मिळालेलं आहे ते मोमेंटम ब्रेक करण्याचा प्रयत्न अक्षय नवलेच्या माध्यमातून आहे आणि त्यासाठीच आपण पाहतो बाळासाहेब कोथिंबीरला त्यांनी मैदानावरती आणलेला आहे सुंदर गोलंदाजी अफलातून गोलंदाजी सेवन एसची संपूर्ण टीम आपल्यासोबत खरं तर जोडली गेलेली आहे पहिल्या दिवसापासून आणि आज तो दिवसा तो मला वाटतं स्पर्धेत तिसरा दिवस आहे परंतु मित्रांनो ऑनलाईनच्या माध्यमातून पाहणार आहे सर्व क्रीडा सेवन सेवनच्या संपूर्ण टीमने खरंतर आपण पाहतो खुश केलेला आहे अप्रतिम दर्जाची क्वालिटी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे यावेळीचा चांगला चेंडू होता अशॉट कवर बाय ही सहजासहजी एक धाव अक्षय नेवला मला वाटतं रोकायची होती परंतु एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेली आहे एका धाव्यांशी धावपल पुढे जातो तीस धावा धावपलकावरती आहे एस पी एल दोन हजार चोवीस पर्व क्रमांक पाचवा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं रोख रक्कम एक लाख रुपये व जळवता करंडक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस एक चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत लाजबाब कामगिरी आपल्याला इथे मैदानावरती तुम्ही पाहणार आहात इथे एक सूचना येते सकाळपासून आपण जर पाहिलं एस पी एल दोन हजार चोवीस ही स्पर्धा सकाळपासून प्रवीण सरांनी देखील सांगितलं आणि मी देखील सांगतो परतु या फटक्याचा आनंद घेऊया सूरज खोल सीमारशेला क्लासिकल नजर नाही षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार तीन षटकांचा खेळ संपला तीन षटकांच्या समाप्तींतर धावपालकावरती संतोष शेट नागवडे इलेवन हा संघ जर आपण पाहिला बिनबाद छत्तीस धावात इथे एक सूचना येते सकाळपासून खरं तर मीही सांगतो आमच्या प्रवीण सर देखील सांगत आहेत मॅचच्या दरम्यान आपण पाहतो ऑनलाईन आपली स्पर्धा आहे आणि ऑनलाईन स्पर्धा असल्यामुळे खरं तर आपण पाहतो तुमच्या घरातलं देखील ती स्पर्धा पाहत असेल तुमचा मित्रपरिवार देखील ती स्पर्धा पाहते परंतु मॅचच्या दरम्यान आपण पाहतो एखादा खेळाडू मला वाटतं अपशब्द वापरतो शिवीगाळ करतो आणि ते शिवगाळ करणारे शब्द युट्यूबलाच्या माध्यमातून सरळ मला वाटतं पाहिले जातात ऐकले जातात विनंती असेल की आपण एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत आहे आणि तसं जर जाणवलं तर पंचांकडे ग्रीन कार्ड येलो कार्ड आणि असे रेड कार्ड असे तीन प्रकारचे खरं तर कार्ड आहे पहिल्यांदा पंच ग्रीन कार्ड देतील त्यानंतर येलो कार्ड देतील आणि ज्यावेळेस पंच रेड कार्ड देईल त्या संबंधित खेळाडूला चालू सामन्यातील एक षटकाला बाहेर थांबावं लागेल याची नोंद घ्या सभ्यगृहांचा असणारा क्रिकेटचा हा खेळ आहे नक्कीच आम्हाला माहिती आहे की खरं तर तुमची प्रतिष्ठापणास लागलेला आहे परंतु मला वाटतं अपशब्द आणि शिवगाळ मला वाटतं आपल्याला शोभणेही नाही आहे श्रीकोंदा प्रेमीला एक मोठ्या मंचावरती आपण खेळत आहोत तुमचे घरचे देखील मला वाटते मोठी स्पर्धा पाहतात विनंती असेल तुमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहे ह्या सूचनेचं तुम्ही नक्कीच पालन करतात ऋषी एरंडेज चौथ्या क्रमांकाच्या षटकाला मैदाना शॉमध्ये प्रारंभ करतो आहे छत्तीस थाबा इथे मैदानावरती तुम्ही पाहता त्रिकोंदा तालुक्यातील एक गोलंदाज म्हणू गोल आसमान आसमान दाखवतो अविनाश गजर यावेळेस सुरशे रेंडेला षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार कधी कधी तुमची ताकद ही तुमचं खऱ्या अर्थान विकनेस देखील होऊ शकतं ऋषी इरंड्याने आत्तापर्यंत तीन सामने खेळलेत आणि तिन्ही सामन्यामध्ये परिवर्तन हे चेंडू त्याने मैदानावरती टाकले युद्धाचा पहिल्याने असा सांगतो प्रतिस्पर्धा सांगायची ताकद कुठली विकनेस कुठली हे तुम्हाला माहिती पाहिजे शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं आणि मला होता हा सुंदर फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला गती परिवर्तन आधीच ओळखला आणि सरळ फेकून दिला तिथं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दोन धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात एका बाजूने सूरज घोलपने मात्र आधीच सामन्यामध्ये आपल्या प बॅटिंगची झलक दाखवली तर याही सामन्यामध्ये बॅक टू बॅक तर दुसऱ्याही सामन्यामध्ये आक्रमक बॅटिंग करतोय तर त्याला पाहून मात्र अविनाश गजरपाटेमागे अजिबात राहत नाही आहे त्यांनी देखील आता मला वाटतं धावं बनवायला सुरुवात केलेली आहे चव्वेचाळीस धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एक मोठा सोहळा बैदाराच्या तुम्ही पाहतात गोलंदाजी तो ऋषी रंडे एक शेतकऱ्यानंतर कर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा असेल शॉर्ट पद्धतीचा चेंडू परंतु याही वेळेस चेंडूवरती त्याने बोटं फिरवली होती पाठीमागे आपण पाहतो क्षेत्रक्ष उभे आहेत एक धाव आपल्याला शॉर्ट लेगच्या माध्यमातून हो पाहायला मिळणार आहे एका धावेने शेत आपल्याला पुढे सरकतो पंचेचाळीस धाव आपल्याला इथे बैदानावरती पाहायला मिळत आहेत चौथ्या क्रमांकाचा शर्ट प्रगतीपथावरती सुंदर सुरुवात आहे गोलंदाज मला वाटतं पहिल्या दोन ते तीन षटकामध्ये सपाटून मार खाल्ला पावर प्लेमध्ये श्रीकोंदा इंडिया संघाच्या गोलंदाज मला वाटतं अडचण त्यांना निर्माण झाला परंतु आता तुम्हाला पाच क्षेत्रक्ष थट्ट्या सर्कलच्या बाहेर उभं राहण्याची मुबा आहे त्यामुळे गोलंदाजाला इथे कमबॅक मैदान शहात मध्ये करावंच लागणार आहे यावेळीचा चेंडू हलक्या हाताने शाप पाहतो चेंडूने सन्मान दिला शुभम गव्हाने वेळ घेईल तिथे पॉईंटमध्ये एक धाव आपल्याला इथे मैदान शहात मध्ये पाहायला मिळेल आणि एका धावनीशी स्कोअर कार्ड पुढे जाणार आहे सेहेचाळीस धावाय सूरज धावांचा प्रचंड पाऊस पाडलेला आहे ह्या मैदानावरती त्यांनी खोऱ्याने सातत्याने धावा ओढलेला आहे आणि आता आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्यामध्ये जरी त्याने अर्धशतक झोगलं जरी सामना पराभूत झाला परंतु आपण पाहतोय त्याने आपल्या फलंदाजीतली क्लास मैदानावरती दाखवला परंतु याही सामन्यामध्ये त्याच दर्जाची उत्तम क्वालिटीची बॅटिंग आपला सूरज घोलपच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू मैदानावरती आहे अविनाश गजर कुठे चालले होते हा मोठा प्रश्न होता तिथे गती परिवर्तन हा चेंडू मला वाटतं मैदानावरती आला अक्षय नवले यांच्या हातामध्ये चेंडू विसवला आहे निर्धावित चेंडू तुम्ही मैदानावरती पाहत आहात चौथ्या क्रमांकाचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये आहे सही चाळीस धावा या षटकातील एक शेवटचा चेंडू आपण पाहतो मैदानावरती इथं पडेल चौथ्या क्रमांकाची मॅच आणखीन देखील एक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कवर करायचा आहे त्यामुळे विनंती असेल जेवढे लवकर आपल्याला सामने यावेळीचा चेंडू होता दरम्यानच्या काळात फ्रंट फूटवरने चेंडूला पूल केलं पाठीमागे आपण जर पाहिलं तुषार जाधव वेळ घेतो आहे तोपर्यंत तो घेतल्या गेलेला दोन धावा इथं मैदानावरती पाहायला मिळेल षटक क्रमांक चौथं मैदानावरती संपलेला एक मोठा फटका आल्यानंतर ऋषी इरंडे कमबॅक करतो आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर आता संतो संतोष शेठ नागवडे पाटील यांच्या मालकीचा संतोष शेठ नागवडे इलेव्हन हा संघ कुठल्याहीकडे न गमवता अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती लावतोय ड्रिंक्स ब्रेक आहे आपण मचाल्या साहेबांकडे जाऊयात एक सुंदर संगीत ऐकूयात अठ्ठेचाळीस या ठिकाणी शुभागमन झाले मामांना विनंती असेल आपण इथे व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा अठ्ठेचाळीस धावा धावपालकावरती आपल्याला इथे मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतात चार षटकांचा सा खेळ संपला तर गोलंदाजी मार्कवरती मात्र पाचव्या क्रमांकावर षटकाला प्रारंभ होईल संकेत कासारच्या हातामध्ये सोपवला आहे अक्षय नवलीला त्याला प्रत्यक्षा आहे पहिल्या विकेटची नवलेला प्रचंड तर आपण पाहतो गोलंदाजाचा वापर त्याने करून बघितलाय संकेत कासार आता आपण पाहतो कशी गोलंदाजी करेल इथं मैदानावरती आपल्याला पाहायचं आहे यावेळेस मात्र झोन वेग गेंद सीधा फेक दिया समोर के पार्किंग लॉट में सूरज खोल आसमानी प्रचंड मोठा बहुबली षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा, डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार या सहा दाबिनेशी अप्प पाहतोय संतोष नागोडे संघाचा अर्धशतक पूर्ण होतं बिन बाद छोपनने चोपन्न धावा भरते तुम्ही सूरज गोलोपला जवळून पाहिले तर मित्रांनो वाराला तरी ते वारा उडून झाले अशी त्याची शरीर दृष्टी आहे परंतु आज मात्र मित्रांनो संतोष शेट नागवडे इलेव्हन संघाला वाऱ्याप्रमाणे बॅटिंग त्याने करून दिलेला आहे आणि सीमारेषा अनेक अनेक वेळा त्याने मैदानावरती दाखवून दिलेला आहे यावेळेचा चंडू पुन्हा एक पुन्हा एक, पुना एक। माचिस तो युही बदनाम है लेकिन देखा जाए असली हक तो मैदान के अंदर सूरज खोलपने लगा ये वाइडिश लॉन्ग ऑफ सीमारेशला मानवंदना देणारा षटकार फटका सा धुआधार हा गेला षटकार हा आहे स्वरंजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खमकर यांचा खतरनाक षटकार जिंदगी मी येऊ हो मुक्काम हासिल करू जिसपे दुनिया बोलणे पे मजबूर हो जाय एक साधारणसा लडका अजित खेलका ब्रँड बन का या। तुम्हाला ब्रँड व्हावं हो लागेल ज्या पद्धतीची ब्रँडेड बॅटिंग सूरज आहे सोळा चेंडू आणि सत्तेचाळीस धावा इथे मैदानाच्या आतमध्ये सूरज घोलट बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत साठ धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत बॉय विनंती असेल बरं का बोल बोय साठ धाबो आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात संकेत कासरला दाखवलेलं धागोपाच्या दोन चेंडूवरती आसमान हो यावेळेचा चेंडू पंच वाईट चेंडूची गोष्ट